राज्याच्या वनविभागाकडून झाडं लावा झाडं जगवा अशी घोषणा दिली जाते लाखो रुपये खर्च करून राज्य शासनाकडून वृक्षारोपण केलं जातं पण पन्हाळा तालुक्यातील जाखले परिसरात वनविभागानंच अनेक झाडांची कत्तल केली आहे पुनर्वसन विभागाला दिलेल्या जमिनीवर असलेली झाडं जमीन सपाटीकरणाच्या नावाखाली तोडण्यात आली आहेत पन्हाळा तालुक्यातील जाखले इथल्या वन कुरण शेत जमिनीमधील काही जमीन पुनर्वसनासाठी देण्यात आली आहे या लोकांनी शेत जमिनीचा ताबा मिळण्यापूर्वी जमिनीचं सपाटीकरण करून मिळावं अशी मागणी केली होती त्यानुसार वन विभागानं या जमिनीवरील अनेक झाडं तोडली आहेत त्यामध्ये काही सागवान झाडांचाही समावेश आहे याबाबत वन विभागाकडे विचारणा केली असता त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार झाडं तोडल्याचं सांगितलं वन विभाग तोडलेल्या झाडांचा लिलाव करून त्यातून आर्थिक उत्पन्न मिळेल असंही सांगण्यात आलंय पण मुळात ही झाडं मोजणीमध्ये कुठंही आडवी येत नव्हती किंवा या झाडांचा अडथळा नव्हता तरी देखील वन वन विभागानं ही झाडं तोडली आहेत एकीकडे लाखो रुपये खर्च करून वृक्षारोपण केलं जात आहे तर दुसरीकडे पूर्ण वाढ झालेली झाडं तोडण्यात आली याबाबत परिक्षेत्र वनाधिकारी अनिल मोहिते यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी त्यांची बाजू स्पष्ट केली मेन म्हणजे चांदोली येथील पुनर्वसनग्रस्त आहेत त्यांना हे जाकली येथील क्षेत्र भेटलेलं आहे आणि ते क्षेत्र त्यांना शेतीयोग्य करण्यासाठी कृषी विभागाला मजलीकरणाचं काम दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये येणारी जी झाडोरं आहे आणि जे झाडं आहे हे शासनाच्या आदेशानुसार वन विभागाला काढण्यासाठी दिलेले आहे त्यामुळे वन विभागाने ही कार्यवाही केलेली आहे साधारणपणे दोनशे तीस झाडं आहेत हे झाडं कट करून माले येथील आमच्या डेपोमध्ये ठेवलेले आहेत आणि त्याचा लिलाव करून त्यातून जो निधी येईल तो शासनात जमा होईल